शिवसेनेचे माहीमचे नगरसेवक मिलिंद वैद्य आमच्याबरोबर आहेत दाणका आणलेला आहे नेमका दाणका आणला आहे महाप्रसाद द्यायला ही मुंबई आमची आहे आणि ह्या मुंबईमध्ये दरारा आणि वचक हा आमचाच राहणार आहे त्या मातोश्रीकडे कोण डोळे उट वटारून बघत असेल तर त्यांना धडा शिकवायला हा मुंबईचा माजी महापौर आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक तत्परपणे इथे उभा आहे कायदा हातात घेता असं वाटत नाही तुम्हाला कायदा हातात घेत नाही कारण कायदा हातात घ्यायचा असता तर माझ्या सहित बऱ्याचशा शिवसैनिकांनी लाठाकाठ्या आणल्या असत्या ही एकच लाठी आहे आणि ही माझ्या संरक्षणाकरता तुम्हाला माहिती आहे दोनदा माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि अशा वेळेला असं जे कायदेशीररित्या त्या काठीवर कोणी आक्षेप घेणार नाही अशा शस्त्र मी माझ्याबरोबर नेहमीच ठेवतो ते आज इथे आणलेलं आहे वेगळं शस्त्र आहे काय आहे शस्त्रात वैशिष्ट शस्त्र हे असं आहे की काही मंडळी कालच इथे रेकी करून गेलेली आहेत काही म्हणाले की आम्ही लग्नाला गेलेलो आम्ही तिकडनं इथे आलेलो आहे त्यांना मातोश्रीत दिसलं का इथे यायला आणि असे कोणी रेकी करायला इथे येत असतील तर त्यांना धडा शिकवायला हा दांडा बरोबर ठेवलेला आहे भाजपला आता आणि तुम्ही उत्तर देणार प्रश्न असा की हा जो शिवसैनिक आहे हा बाळासाहेबांचा आणि संयम उद्धव उद्धवसाहेबांचा शिवसैनिक आहे संयम संयम किती दिवस ठेवायचा पण ज्या पद्धतीची वक्तव्य चाललेली आहेत ज्या पद्धतीचा यांचा कारभार चाललेला आहे यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता हासील करायची आहे आणि त्यामुळे ते शिवसैनिकांना उचकायला लागलेल्या आहेत आणि त्याकरता अजून तरी आम्ही संयम राखून आहोत पण अति करायला गेलं तर पश्चिम बंगालसारखी गत होईल एवढं त्यांनी भाजपवाल्यांनी लक्षात ठेवा असे म्हणते की शिवसेना कुठेतरी राष्ट्रपती राजवट जाणीवपूर्वक लावावी म्हणून कायदा व्यवस्था हातात घेते आहे हां कबूल म्हणजे ज्या पद्धतीचं भाजपाचं राजकारण चाललेलं आहे त्यांना हा महाराष्ट्र ही मुंबई अस्थिर करायची आहे आम्ही संयम राखून आहोत पण संयम पाळायला पण काही लिमिटेशन्स आहेत अतिच जर अंगावर आले तर मग आम्हाला काय सत्तेची ऊन पडलेली नाही आम्हाला मातोश्रीचं रक्षण करायचं चा, आहे शिवसेनेचं रक्षण करायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही तत्पर आहोत शिवसेनेसाठी तत्पर आहोत आणि हे विशिष्ट शस्त्र आहे आणि जर मातोश्रीबद्दल फोन शस्त्राचा उपयोग करणार अशा पद्धतीचा इशारा मिलिंद वैद्याने दिला व्हिडिओ जर्नली संतोष सर हेमंत बिर्जे टी व्ही मराठी मुंबई